लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच गार्लिक ब्रेड खूप आवडतात पण त्यासाठी आता बाहेरून ऑर्डर करून गार्लिक ब्रेड मागवण्याची काही गरज नाही घरच्या घरी अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून आणि अगदी इन्स्टंट आपण चीज गार्लिक ब्रेड बनवणार आहोत त्याचबरोबर आज आपण तव्यावरती गार्लिक ब्रेड बनवणार आहोत त्यामुळे अगदी ओहन असण्याचीही गरज नाही हॅलो फ्रेंड्स कसे हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण तव्यावर अगदी साध्या पद्धतीने पण चवीला एकदम बाहेरच्या सारखे लागणारे चीज गार्लिक ब्रेड बनवतोय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया इथे सगळ्यात आधी आपण चीज स्टपिंग बनवणार आहोत यासाठी मी अर्धा कप चीज इथे किसून घेतलेला आहे यासाठी मी चीज ब्लॉक होता तो किसून घेतला होता तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये प्रोसेस चीज ही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला चवीनुसार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत इथे मी हिरव्या मिरच्या एकदम बारीक बारीक कट करून घेतल्या होत्या यामध्येच आपल्याला शिमला मिरची एकदम बारीक कट करून घेतली आहे तीही यामध्ये ॲड करायची आहे त्याचबरोबर लसूण ही बारीक कट करून घेतला होता या जवळजवळ वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या मी एकदम बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आता यामध्ये मी एक चमचा बटर टाकते आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे स्टपिंग आपण ब्रेडच्या आतमध्ये भरून घेणार आहोत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे स्टपिंग रेडी झालेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देतोय आता आपण वरून लावण्यासाठी गार्लिक स्प्रेड बनवतो या आहे यासाठी मी इथे बटर घेतलेलं आहे बटर हे रूम टेम्परेचरचं घेतलं आहे आणि छान फेटून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आणि एकदम बारीक कट करून घेतलेला लसूणही टाकायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी ऑरेगेनो टाकते आणि एक चमचा गार्लिक पावडर यामध्ये टाकायची आहे यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकतो या चिली फ्लेक्समध्ये मी अगदी पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं होतं हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपण पेरी पेरी मसाला हर्ब्स बासिल्स हेही ॲड करू शकतो आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गार्लिक स्प्रेड रेडी झालेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करूया ते मी ब्रेड घेतले हे मी ब्राऊन ब्रेड घेतले तुम्हाला हवं हो असेल तर तुम्ही व्हाईट ब्रेड ही वापरू शकता आपलं स्प्रेड रेडी आहे ब्रेड आहेत आणि इथे हे आहे आता आपण हे ब्रेड एका चॉपिंग बोर्डवरती मी ठेवून घेते जेवढे आपल्याला गार्लिक ब्रेड बनवायचे आहेत तेवढे ब्रेड आपल्याला इथे घ्यायचे आहेत इथे मी तुम्हाला दोन पद्धतीने गार्लिक ब्रेड बनवून दाखवणार आहे या ब्रेडच्या स्लाईसवरती आपल्याला हे स्टपिंग ठेवून द्यायचं आहे यामध्ये आपण ऑलरेडी बटर घातलेलं आहे त्यामुळे ब्रेडला बटर लावायची काही गरज नाही हे स्टपिंग आपल्याला अगदी छान सर्व ठिकाणी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही याचा एक लेअर मी या ब्रेड वरती लावून घेतला आहे याच पद्धतीने या ही मी हे स्टपिंग व्यवस्थित स्प्रेड करून घेते इथे आपण दोन पद्धतीने हा गार्लिक ब्रेड बनवून घेणार आहोत दोन्ही ब्रेडला आपण स्टपिंग स्प्रेड केलेला आहे यावरती आपल्याला ब्रेडचे एक स्लाइस ठेवून घ्यायचे आहे आणि आपण जे गार्लिक स्प्रेड तयार केलं होतं ते यावरती लावून घ्यायचं आहे छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे इथे वापरलेलं स्टपिंग आणि हे गार्लिक स्प्रेड आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो आता यावरती आपण चीज स्लाईस ठेवून देतोय आणि त्यावरती एका ब्रेडच्या स्लाईसवरती परत एकदा गार्लिक स्प्रेड लावायचं आहे आणि ते त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे इथे आपला हा तीन ब्रेडचा गार्लिक ब्रेड रेडी झालेला आहे ज्या दुसऱ्या स्लाईसवरती आपण हे स्प्रेड करून घेतलं होतं त्याच्यावरतीही आपल्याला चीजची एक स्लाइस ठेवून द्यायची आहे आणि मगाशी दाखवल्याप्रमाणे याही ब्रेडला आपल्याला हे गार्लिक स्प्रेड व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि या ब्रेडवरती आपण हे ठेवून घेणार आहोत तर हे आपले दोन पद्धतीचे गार्लिक ब्रेड तयार झालेले आहेत आता इथे आपण गॅसवरती तवा गरम करत ठेवलेला आहे तवा गरम झाल्यानंतर यावरती एक चमचा बटर टाकायचा आहे आणि त्याच्यावरती एक चमचा गार्लिक स्प्रेड टाकायचा आहे व्यवस्थित पसरवून घेऊन त्याच्यावरती जो आपण तयार करून घेतलेला गार्लिक ब्रेड होता तो ठेवून द्यायचा आहे आता याच्या वरच्या बाजूलाही आपण हे गार्लिक स्प्रेड व्यवस्थित लावून घेणार आहोत आता आपण हा ब्रेड पलटी करून घेतोय याची एक बाजू व्यवस्थित अगदी छान खरपूस भाजलेली आहे पाहू शकता तुम्ही हा थोडा उंच ब्रेड आपण बनवलेला आहे तीन ब्रेड पासून याच्या साईडलाही मी हे गार्लिक स्प्रेड जे होतं ते लावून घेतला आहे आणि याला सगळ्या बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूनी हा ब्रेड व्यवस्थित भाजलेला आहे याला कलरही खूप छान आलेला आहे आता हा गार्लिक ब्रेड रेडी झालेला आहे तर आपण हा काढून घेऊया राहिलेला दुसरा ब्रेड हे आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे तव्यावरती बटर टाकायचं त्याच्यावरती गार्लिक स्प्रेड टाकायचं आणि त्याच्यावरती हा आपण स्टपिंग करून घेतलेला ब्रेड ठेवून द्यायचा त्याच्यावरतीही आपल्याला गार्लिक स्प्रेड व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे छान लावून घ्यायचं आहे आता आपण याला पलटी करून घेतले याची एक बाजू छान भाजली गेलेली आहे एकदम खरपूस भाजली आहे त्याचा कलरही खूप छान आलेला आहे आता दुसरी बाजूही आपण याच पद्धतीने भाजून घेणार आहोत आपल्याकडे जर घरी ओव्हन असेल तर ओव्हनमध्येही एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटांमध्ये हा गार्लिक ब्रेड बनवू शकतो आता हे ब्रेड मी काढून घेतलेले आहेत आता आपण हे कट करून पाहणार आहोत याचे मी तीन स्लाइस बनवणार आहे वरच्या बाजूने एकदम खरपूस आणि आतून एकदम यम्मी यम्मी हा गार्लिक ब्रेड तयार झालेला आहे याच्यामध्ये आपण चीज स्टपिंग केलं होतं त्याचबरोबर एक चीज स्लाइसही टाकली होती त्यामुळे याची चव अजूनच खूप छान लागते आपले इन्स्टंट गार्लिक ब्रेड तयार आहेत अगदी कमी खर्चामध्ये हे तयार होतात घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे आणि यासाठी ओहन असण्याचीही काही गरज नाही त्यामुळे या पद्धतीने गार्लिक ब्रेड तुम्ही मी नक्की बनवून पहा इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा या पद्धतीने गार्लिक ब्रेड नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझे इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू